नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर, लवकरच ही मोठी मागणी पूर्ण होणार, किमान मूळ वेतन वाढणार अशी मोठी आनंदाची बातमी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत होणार आहे. तेव्हा मित्रांनो, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर समोर येत आहे, ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणारी मागणी अखेर लवकरच पूर्ण होण्याचे संकेत समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित कालावधीमध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने लवकरच केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्याची तयारी दिसून येत आहे. केंद्र सरकारकडे कर्मचारी युनियनकडून सदर वेतन आयोग लागू करण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे. सध्या देशामध्ये निवडणुकीचे वातावरण सुरू आहे, अशातच सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत केंद्र सरकार दिसून येत आहे. सन 2026 सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होणे निश्चित असले तरी नवीन वेतन आयोग म्हणजेच 8व्या वेतन आयोग समितीचे गठन सध्या स्थितीमध्ये होणे आवश्यक आहे. सध्याच्या 7व्या वेतन आयोग लागू करताना सन 2014 7व्या वेतन आयोग समितीचे गठन तर सन 2016 7व्या वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. तर मागील सर्वच वेतन आयोग पाहिले असता 10 वर्षाच्या फरकाने लागू करण्यात आलेले आहे. तर त्या अगोदर 2 वर्ष वेतन आयोग समितीचे गठन केले गेले आहे. आतापर्यंत लागू करण्यात आलेल्या वेतन आयोगाचा सविस्तर तपशील आणि पगारवाढ याबाबत सविस्तर माहिती आपण इथं या चार्टमध्ये दाखवत आहोत. मित्रांनो, पहिला 1947 पगारातील वाढ 40%, दुसरा 1959 पगारातील वाढ 50%, तिसरा 1973 पगारातील वाढ 25%, चौथा 1986 पगारातील वाढ 40%, पाचवा 1996 पगारातील वाढ 35%, सहावा 2006 पगारातील वाढ 40%, आणि सातवा 2014 पगारातील वाढ फक्त 14%. नवीन वेतन आयोग सन 2026 लागू होणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, कारण निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांचा कौल बदलू नयेत याकरिता नवीन वेतन आयोग समितीचे लवकरच गठन करण्यात येईल. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.